नमस्कार मी आपण भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या येऊ दे कितीही संकट आहे झेलण्या तत्पर मी शत्रुशी दोन हात करण्या रात दिन उभा मी या कवितेप्रमाणेच स्वातंत्र्य सैनिकांच्या अनमोल व निस्सीम त्यागातून स्वतंत्र झालेल्या या भारतमातेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे पवित्र काम करीत देशसेवेचे व्रत अखंड पाळताना आपल्या कुटुंब व प्रसंगी प्राणाचीही पर्वा न करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक व आजी माजी सैनिकांचा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष संपन्न होत असतानाच मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाच्या अनुषंगाने मिट्टी नमन वीरोमको वंदन अंतर्गत शिरा शाळा नगरपंचायत सभागृह येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ऑगस्ट क्रांती दिनी सकाळी अकरा वाजता त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने सन्मान सोहळा पार पडला यावेळी माननीय या प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व कृतज्ञता पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतेवेळी स्वातंत्र्यसैनिक व आजी माजी सैनिकांना प्राधान्य देऊन त्यांची कामे तात्काळ करण्याबाबत कर्मचाऱ्यांना आवाहन केले व त्यांनी देशाप्रती केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केला यापूर्वी असा यथोचित सन्मान कधी झाला नव्हता परंतु शिराळा नगरपंचायत प्रशासनाने सलग दोन वर्ष आमचा सन्मान करून आमच्या प्रती जे प्रेम व्यक्त केले त्याबद्दल आभार व्यक्त करत शिराळा तालुका आजी माजी सैनिक संस्था अध्यक्ष ज्योतिर्लिंग पाटील माजी सैनिक दीपक दळवी व माजी सैनिकांचे नातेवाईक सचिन बनसोडे यांनी आपल्या मनोगतात त्याच्या भावना व्यक्त केल्या तदनंतर सर्वांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेऊन देशभक्ती पूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी शिराळा शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक आजी माजी सैनिक व नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शिराळा तालुक्यातील खेड गावामध्ये माजी सरपंच श्रीयुत यशवंत शामराव माळी यांच्या देशी गाईचा डोहाय जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला गावातील तसेच बाहेरच्या लोकांनी देखील या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली अशा प्रकारचा कार्यक्रम हा गावामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता त्यामुळे गावातील लोकांनी देखील त्यांचे तोंड भरून कौतुक केले व हा उपक्रम सर्वांना खूपच आवडला भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत